शिवसेनेसोबत गद्दारी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष फोडले. आता निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सोबत घेत आहे, त्यामुळे भाजपला एकट्या उद्धव ठाकरे यांची ताकद किती आहे हे कळून चुकले असल्याचे मत उद्धव ठाकरे गटाचे युवा नेता वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केले. आज इकडनं आम्ही आता यवतमाळच्या दिशेने चाललो आहोत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आमच्या या संपूर्ण युवा सेना, युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला मिळत आहे. याआधी ज्या जागा शिवसेना लढतील अशा 11 लोकसभा जागांवर आमचे हे मेळावे झालेले आहेत. आज यवतमाळ वाशिमचा मेळावा आहे, हा देखील अतिशय याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे, अपेक्षा आहे. आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं, इंडिया आघाडीचं अतिशय उत्तम वातावरण या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण होताना दिसते. उद्धव ठाकरे साहेबांच्या दौऱ्यांना कसा प्रतिसाद मिळतो ते आपण पाहताय. ते आता हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार साहेब यांचे देखील महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. राहुल गांधी साहेबांची नुकतीच यात्रा महाराष्ट्रातून गेलेली आहे आणि त्यामुळे कोण आता युती करतंय, कोण नाही करते, याही पेक्षा आमची ताकद कशी वाढेल याकडे आमचं लक्ष आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडी आणि